Nachi, Galgao, Jabalpur, Yavatmal, Wardha, Vashim, Akola, Chamudun, Kaya Karay. Pahila video takla bandunno mi, amtya chavarchi pahili comments pa. Mala ek Kaya Karay to manu ki tyache ek pata charu video ki. Mala bhai to YouTube, tarun poranta jar jodaycha asal tai sarvat mota sadhan majhya javal hoto YouTube. Ani YouTube var majhya jivanatla pahila video takla. Ki chala dattarao ji amtya cheta cheta dhadala kiti pate bolayet moja. Ani te 275 bolle ani to YouTube takla. Ani majhya jivanatli pahili comment kaya pa kiti shetkari म्हणजे प्रेम करतो मला जसा मी 275 गोंडाचा कापूस मोजून टाकला पहिला व्हिडिओ टाकला तर पहिली कमेंट आली तुझ्या बाबांना 275 गोंड पाहिजे काय तू YouTubeला पाहिजे कमेंट आहे म्हणजे किती प्रेम आहे शेतकरी दादा माझ्या बाबांना जर 275 गोंड पाहिजे असते तर मी आज उठून असतो नाही पाहिजे म्हणून ते कंडिशन त्याच्यानंतर विरोध होत गेला ना दीड महिना विरोध होता आणि तो विरोध पाहिजे होता मला कारण तुमच्या मनात एक आग लावायची होती मला आग साला हमारा भेटतच नाही दाखव तो नुसतं फोन लागत नाही आणि त्याच्यानंतर जेव्हा पाहायला लोक आले आणि त्यांचे व्हिडिओ टाकणे चालू केले कुठून आला दादा बुली तालुका मानोरा जिल्हा वाशिम बरं तुम्ही काय पाहिलं आमच्या शेतात चार 330 बोर्ड पाहिजे आणि तुमच्याकडे 30 बोर्ड आहेत म्हणजे आमचे किती जास्त आहे 300 बरं आमच्या शेतात कुठे गळ आहे का नाही तुमच्या शेतात एक हे दाखवलं यांचे व्हिडिओ टाकले आणि यांचे व्हिडिओ टाकल्यानंतर हळूहळू विरोध आणि प्रॉब्लेम्स कमी झाले त्या तरी कमी झाले बरं कुठे काय झाले सर मित्रांनो हे जे कंट्रोल होता ती फळ खाल्या लागली आपल्या कपाशीच्या झाडाला किती फळभाज्या पाहिजे कोणत्या पद्धतीने पाहिजे उपफळ्या किती पाहिजे त्याला गोंडा किती पाहिजे एक खाची फळभाजी अशी लहान होती आपली अशी आपल्याला 4 ते 5 लागतात खरं कोण आहे 4 ते 5 75 लागू शकतात 75 काळीची जमीन असती तर 75 घ्यायचे मध्यम जमीन असती तर 65 मोजून घ्यायचे आणि एकदम कोरडवं असलं तर 45 तर पक्के आहे करू शकतो मग शिकून घ्यायला माझ्याकडून बरं काही घेतो का तुम्हाला काही माहिती आहे माझ्या बाबतीत की काही पैसा वगैरे घेतात गैरसमज करून घेऊ नका माझे विरोधक बोलतात काही काही अपप्रचार करतात मला त्याची काळजी नाही कोणाकडूनही मी 1 रुपया सुद्धा घेत नाही स्वतःच्या खर्चाने येतो स्वतःच्या खर्चाने जातो जेवण मात्र इथं करून जातो बाकी काही तर मित्रांनो गैरसमज करायचे नाही आणि माझं तंत्र अवलंबून पाहिजे 10 एकर असेल ना एकाच एकरावर 10 एकर असेल तर एकाच एकरावर करायचं लक्षात येऊन जात कारण हे पहिलं जे दुसरा तंत्र आहे आपला फळ खांद्यांची संख्या वाढवायची हरभऱ्याच्या फळखांद्या किती पाहिजे सोयाबीनच्या किती पाहिजे पहिल्या भेटीमध्ये मी दादासाहेब तुम्हाला एक गोष्ट सांगतो एका गावात सभा होती सभा झाली तर मी सांगितलं हा आता हरभऱ्याची पेरणी किती लोक करणार आहे ठीक आहे सर तुम्ही बियाणं किती घेता म्हणजे 30 किलो म्हटलं आपल्याला 5 किलो घ्यायचंय सर्व उठून चालले सर्व उठून चालले गेले अक्षरशः तुम्हाला सांगतो एकरी शेतकरी थांबला नाही जसं मी म्हटलं 5 किलो बियाणं घ्यायचंय एकरी तर लोक उठून चालले गेले मग मला हा प्रश्न पडला की मी कुठं चुकलो लागतं तर 5 किलो लागतं 5.5 कमी लागत पण म्हटलं नाही लोकांच्या मनात आपण तसं घर करू शकणार नाही